आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नरसीवाडी ग्रामपंचायतीवर भाजीपाला विक्रेत्यांचा मोर्चा. आमची उपासमार करू नका केली मागणी. अभिजित जगदाळे यांनी केलं गरिबांचं नेतृत्व. श्री क्षेत्र नरसीवाडी येथे गरीब कष्टकरी आणि श्रमिकांना भिकेला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या प्रयत्नाच्या विरोधात गावात असंतोष निर्माण झाला. ग्रामपंचायतीनं फळभाजीपाला विक्रेते यांना कर आणि नोटिसांच्या माध्यमातून वेठीस धरले आहे. श्री क्षेत्र नरसीवाडी हे तीर्थक्षेत्र आहे, त्यामुळे भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात आणि येणारा भक्त प्रभू दत्तात्रयांच्या दर्शनानंतर कृष्णाकाठची वांगी आणि भाजीपाला खरेदी करतोच, त्यामुळे बाजारपेठ चांगली चालली आहे. एका बाजूला भक्तांची सोय झाली आणि दुसऱ्या बाजूला गरीब कष्टकरी आणि श्रमिकांना स्वाभिमानानं जगण्याचा रोजगार उपलब्ध झाला. पण ग्रामपंचायतीतील हे बघवतं तरी कुठं? परिणामी भारतीय जनता पार्टीचे नेते अभिजित जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली भाजीपाला विक्रेते छोटे व्यापारी यांनी ग्रामपंचायतीवर मोठा मोर्चा काढला. काही व्यक्तीच्या विरोधात या ठिकाणी आलेले नसून ह्यांना ज्या आलेल्या नोटीस आहेत त्या नोटीसच्या संदर्भात भयभीत झालेले हे सर्व व्यापारी आहेत आणि ह्यांच्या ज्या असं काही समस्या असतील आपण पालक म्हणून आपल्याकडे ह्या मांडण्यासाठी सर्वजण या ठिकाणी ग्रामस्थांनी सर्व व्यापारी वर्ग आलेला आहे. काय घडामोडी झाल्या त्याच्यावर पण पाहिजे आणि ह्या गोष्टीकडे पण पाहिजे. तर आपण सगळ्यांनी या ठिकाणी खात्री करूया, विश्वास देऊया आणि पंचायतीच्या लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाला जाब विचारला. 10 रुपये असणारा कर 50 रुपये केला तर खायचं तरी काय असा संतापही येथे व्यक्त झाला. यावेळी माजी सरपंच अरुंधती जगदाळे यांनी गरिबांच्या बाजूने आम्ही उभे आहोत, भाजीपाला विक्रेत्यांना कुणी अनाथ समजू नये असं स्पष्ट शब्दात ग्रामपंचायत प्रशासनाला फटकारलं. सरपंच ललिता बरगाले, उपसरपंच अशोक पुजारी, माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, पंचायतीचे सदस्य, पोलीस, नागरिक यावेळी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी नरसीवाडीहून मोहन जमादार. ओंकार रेवजी भोसले गावडला. नरसिंहवाडी राहायला तर 40 वर्ष झाले सर. काय काम करताय? रुद्राक्ष माळा. रुद्राक्षाच्या माळा विकताय? रुद्राक्ष. मग आज तुम्ही ग्रामपंचायतीच्या समोर का आलाय? काय करू नाही, कशासाठी आलाय? हे पोटासाठी चालू दुकान काढायला लागले. तुमचं